नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण लॅटिस पद्धतीने गुणाकार करूया। पहा, एक उदाहरण मी फळ्यावर लिहिलेलं आहे, वाचा। उदाहरण वाचा, 73 × 5। काय उदाहरण आहे? 73 × 5 हा गुणाकार आपल्याला लॅटिस पद्धतीने करायचा आहे। मग आता काय करावं लागेल? त्यासाठी सुरुवातीला 73 या संख्येची होड करून घ्यावी लागेल। होड करणे म्हणजे काय करणे? तर 73 म्हणजे 70 + 3, 70 म्हणजे 7 दश आणि 3 एकक, अशी मांडणी करून घ्यावी लागेल। मग पहा काय करायचं सुरुवातीला, इथं आपण 73 ची फोड करून लिहूया। 73 म्हणजे 70 + 3, बरोबर 70 + 3, इथं असं मांडणी करून घ्यायची चौकटीमध्ये। आणि आपल्याला आता गुणाकार करायचा आहे, म्हणून या चौकटीमध्ये गुणाकाराचं चिन्ह लिहायचं। गुणिले किती आहे? 5 आहे। गुणिले 5 आहे म्हणून 5 या चौकटीमध्ये घ्यायचं, 5 क्लियर। आता गुणाकार करायचा, गुणाकार करत असताना सुरुवातीला 70 × 5 करायचे, 70 × 5 यांचा गुणाकार या चौकटीत लिहायचा। करा बरोबर, 70 × 5 करा म्हणजेच 5 चा काढा किती पर्यंत म्हणावा लागेल? 7 पर्यंत म्हणा, 7 दशक म्हणजे 70, म्हणून 5 चा काढा 7 पर्यंत म्हणायचा। पहा मी इकडे 7 चा काढा लिहि 5 चा काढा लिहिलेला आहे, तो 7 पर्यंत म्हणायचा आहे। 5 चा काढा 7 पर्यंत म्हणल्यानंतर कोणती संख्या मिळते रे? सांगा कोणती संख्या मिळते? 5 × 7 = 35। कोणती संख्या मिळते? 5 × 7 = 35। कोणती संख्या आली? 35। परंतु 35 हे दशक आहे, म्हणून 35 त्याच्यावर असं शून्य घ्यायचं, कारण आपण फक्त 5 चा काढा 7 पर्यंत म्हटलेला आहे, म्हणून 35 दशक आलेला आहे। 35 दशक म्हणजे 350 एकक, म्हणून असं इथं 350 गुणाकार लिहायचं। आता दुसऱ्या चौकटीमध्ये इथं कोणाचा गुणाकार लिहायचा? तर 3 × 5 या दोघांचा गुणाकार या चौकटीत लिहायचा, म्हणून 5 चा काढा 3 पर्यंत म्हणा, 3 चा काढा 5 पर्यंत म्हटला तरी चालतो, 5 चा काढा 3 पर्यंत म्हटला तरी चालतो। म्हणा 5 चा काढा 3 पर्यंत, इकडे काढा लिहिलेलाच आहे, 5 × 15 किती येतात? 5 × 15 एकक। पहा आता आपला गुणाकार करून झालेला आहे, ह्या दोघांचा गुणाकार करून झालेला आहे, ह्या दोघांचा गुणाकार करून झालेला आहे। आता आपल्याला काय करायचे? ह्या आलेल्या गुणाकाराची बेरीज करायची। मग किती आलेला आहे आपला गुणाकार पहिला? 350। मग आपण या चौकटीमध्ये इकडे लिहून घेऊ, 350 अधिक 15, ह्या दोघांचा ह्या दोघांची बेरीज करायची असते। 350 + 15 = 15 एका खाली एक बरोबर लिहायचे अंक। बघा, एका खाली एक, दशका खाली दशक, शतकाच्या खाली काहीच नाही, म्हणून काही नाही दिले। आता करा बेरीज, 0 + 5 किती आले? 5 एक
सूत्राला खालीच लिहायचं पाच, पाच अधिक एक किती आले सहा, ते दशका खालीच लिहायचं सहा, आणि तीनच्या खाली काहीच नाही म्हणून तीनला तीन दश लिहायचे तीन। किती आलं रे उत्तर वाचा, तीन से पासष्ट। अशा प्रकारे 73 गुणिले 5 या दोन संख्यांचा गुणाकार 3 से 65 आलेला आहे। म्हणून म्हणून 73 गुणिले 5 बरोबर 3 से 65। अशा प्रकारे लॅटिस पद्धतीने, चौकट पद्धतीने गुणाकाराची उदाहरणे सोडवा।